नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. मिशन इंद्रधनुष्य अभियान ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये राबवणार. 2018 अखेर 90% लसीकरणाचं उद्दिष्ट. सणासुदीच्या काळात एसटी वाढवणार प्रवास दर. 20 दिवस कायम राहणार नवीन दर. औरंगाबाद मध्ये रिक्षा आणि ट्रकचा भीषण अपघात. 2 जण जागीच ठार. छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन. विजेत्यांवर होणार बक्षिसांची लयलूट. आणि डॉक्टर देव मार्शल आर्ट्स अकादमीचा कराटे मध्ये विश्वविक्रम. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन मध्ये झाली नोंद. आता पाहूयात सविस्तर वृत्त. मिशन इंद्रधनुष्य अभियाना अंतर्गत 2018 अखेर 90% लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. त्यासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर या 3 महिन्यात विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याचं समजत आहे. नियमित लसीकरण मोहिमे व्यतिरिक्त मिशन इंद्रधनुष्य अभियानाअंतर्गत 2018 अखेर 90% लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. त्यासाठी महाराष्ट्रासह देशात ऑक्टोबर ते डिसेंबर या 3 महिन्यांच्या कालावधीत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यातील प्रत्येकी 22 तारखेला 2 वर्षांच्या आतील बालके आणि गरोदर मातांना विशेष लसीकरण करण्यात येणार आहे. या विशेष लसीकरण मोहिमेच्या तयारीबाबत आज आढावा घेण्यात आला. केंद्र सरकारकडून मिशन इंद्रधनुष्य राबवण्यात येत आहे. राज्यातील जळगाव, धुळे, सांगली, कोल्हापूर, पालघर, रायगड या 6 जिल्ह्यांमध्ये नियमित लसीकरणाव्यतिरिक्त विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. 2 वर्षांच्या आतील बालके आणि गरोदर मातांना सर्व प्रकारच्या लसी या अंतर्गत देण्यात येतात. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. एसटी महामंडळाने दिवाळीच्या काळात भाडेवाढ करणार असल्याचं जाहीर केलेलं आहे. 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर पर्यंत सरसकट 10% भाडेवाढ होणार आहे. 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार असल्याची माहिती मिळत आहे. एसटी महामंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या काळात भाडेवाढ करणार असल्याचं जाहीर केलं आहे. मागील वर्षी याच काळात सेवा प्रकार निहाय 20, 15 आणि 10% अशी भाडेवाढ केली होती. यंदा मात्र सर्व सेवा प्रकारात एकसमान अशी केवळ 10% भाडेवाढ करण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने 30% भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांना दिला आहे. त्यानुसार दरवर्षी गर्दीच्या हंगामात तात्पुरत्या स्वरूपाची भाडेवाढ करण्यात येते. काही दिवसांपूर्वीच वाढत्या डिझेल दरांमुळे एसटी महामंडळाने भाडेवाढ केली होती. आता परत एसटीच्या ग्राहकांना दिवाळीच्या काळात अतिरिक्त भूर्दंड बसणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. औरंगाबाद महामार्ग कन्नड जवळ एक भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि मॅजिक रिक्षा यांच्या धडकेत 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. औरंगाबाद महामार्ग कन्नड जवळ असलेल्या सेवा ढाब्याजवळ मॅजिक रिक्षा आणि ट्रक यांचा समोरासमोर अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 3 जण गंभीर जखमी झाले आहे. अपघात इतका जोरदार होता की मॅजिकमध्ये फसलेले 2 मृतदेह काढण्यासाठी पोलिसांना ट्रॅक्टरच्या सहाय्यानं कसरत करावी लागली. त्यांना काढण्यात नंतर यश आलं. या अपघातात शेख सादिक शेख मुसा वय 40, इबाद उल्ला खान राहणार रोशन गेट औरंगाबाद या 2 जणांचा मृत्यू झाला असून मिलिंद वाघमारे, एस रामामूर्ती, के व्यंकट रमन हे 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. अधिक उपचारासाठी औरंगाबाद घाटी रुग्णालय येथे त्यांना हलवण्यात आलं आहे आणि याचा पुढील तपास कन्नड पोलीस करत आहेत. शालिनी प्लस साठी गोरख पाटील, कन्नड. पुण्यातील टिळक रोड येथील एका इमारतीच्या घरात भीषण आग लागली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्टच आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. टिळक रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा असलेल्या इमारतीतील एका फ्लॅटमध्ये बुधवारी सकाळी भीषण आग लागली. आग झपाट्याने पसरत गेल्याने काही काळासाठी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
अग्निशमन दलाचे 5 बंबांनी घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. या आगीत बँकेचे कोणतेही नुकसान झालेले नाही असं समजतंय. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर. गेल्या काही दिवसांपासून इंधन दर वाढीमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे, मात्र आज पेट्रोलियम कंपन्यांनी मोठा दिलासा दिलाय. आज पेट्रोलच्या दरात वाढ झाली नाही, मात्र डिझेलच्या दरात 24 पैशांनी वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असतानाच आज पेट्रोलियम कंपन्यांनी मोठा दिलासा दिला आहे. दररोज वाढणाऱ्या पेट्रोलच्या दरातून सर्वसामान्यांना आज सुटका मिळाली आहे, मात्र डिझेलचे दर वधारले आहेत. नवी दिल्लीमध्ये आज डिझेलच्या दरात प्रति लिटर 24 पैशांनी वाढ झाली आहे, तर मुंबईमध्ये डिझेलच्या दरात प्रति लिटर 25 पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईमध्ये आज डिझेल प्रति लिटर 77.93 रुपये, तर दिल्लीमध्ये डिझेल प्रति लिटर 74.35 रुपये असणार आहे. आज पेट्रोलचे दर स्थिर आहेत. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. आई तुळजाभवानीच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणांहून भाविक पेटवलेल्या ज्योती घेऊन भवानी मंदिराकडे रवाना झालेले आहेत. यंदाच्या वर्षी महिला आणि मुलींचा यामध्ये प्रथमच सहभाग दिसून आला. आज पहाटे तुळजाभवानीची मूर्ती सिंहासनावर विराजमान झाली असून आजपासून नवरात्र महोत्सव सुरू झाला आहे. राज्यातील भाविक मोठ्या संख्येने तुळजापूर शहरात दाखल होत आहेत. या उत्सवादरम्यान खरे आकर्षण असते ते म्हणजे ज्योतीचे. मुले आणि पुरुष ज्योत घेऊन येतात, तुळजाभवानीच्या चरणी ती अर्पण करतात. नंतर ही ज्योत भवानी मातेचा गजर करत वाजत गाजत शेकडो मैलांचे अंतर पायी कापत गावाकडे निघून जाते. यावर्षी प्रथमच पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत महिला आणि मुलींनी ज्योत तुळजापूर शहरात आणली होती. हे प्रथमच तुळजापूर शहरात पाहायला मिळाले आहे. मुली आणि महिला ज्योत घेऊन आल्याने सर्वांचे आकर्षण ठरले आहे. सदरील ज्योत त्यांच्या गावाकडे घेऊन जात असून गावाकडे नवरात्र उत्सव साजरा करणार असे मुलींनी सांगितले आहे. शालिनी प्लस साठी अनंत साखरे, उस्मानाबाद. अकोल्यात शाळेतील विद्यार्थ्यांना फॉलिक ऍसिडच्या गोळ्या देण्यात आल्या. या गोळ्यांनी 69 विद्यार्थ्यांना रिएक्शन झालं. सर्व विद्यार्थ्यांना शाळा प्रशासनाने तात्काळ सर्वोपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर पुढील उपचार चालू आहे. अकोल्यात नायगावात नॅशनल मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांना फॉलिक ऍसिडच्या गोळ्या देण्यात आल्या. नंतर संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास 7 विद्यार्थ्यांना पोटात दुखून उलटी आणि मळमळ झाली. त्यानंतर 39 विद्यार्थ्यांना रिॲक्शन झाल्याचे दिसून आले. शाळेच्या प्राचार्य यांनी तात्काळ सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले. वेळीच विद्यार्थ्यांना सर्व उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती सुधारत आहे. विषबाधा नेमकी कशामुळे झाली आहे हे वैद्यकीय तपासानंतर समोर येणार आहे. या गोळ्यांमुळे कधीकधी रिॲक्शन होते, मात्र त्याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. हेड त्यांचं असं म्हणणं आहे की सगळे नॉर्मल आहेत आणि स्टेबल होणार आहेत, ते काही प्रॉब्लेम येणार नाही त्यांना. हे असा साईड इफेक्ट होत असतो असं सांगणं त्यांचं चालू आहे. पण ॲज अ हेड आय एम व्हेरी सिरियस आणि मला असं वाटतं की त्यांची ट्रीटमेंट त्वरित होऊन ते प्रॉपरली क्युअर झाले आणि असं व्हायला नाही पाहिजे. ॲक्च्युली फॉलिक ॲसिडच्या गोळ्या नेहमी देत नाही आपण, ते जंताच्या वगैरे गोळ्या देत असतात शासनाच्या. फॉलिक ॲसिडच्या गोळ्या त्यांनी आता दिल्या आणि असं सांगितलं गेलं की बा आणखी 7 दिवसाचा कोर्स आहे, आज द्यायची आणि पुढच्या 7 दिवसांनी द्यायची. ते फॉलिक ॲसिडचे असल्यामुळे असं वाटलं की बा आयन जे आहे आणि आपल्या मुलांसाठी स्ट्रेंथ आणि रक्त वाढण्यासाठी ठीक आहे, शासनाचा चांगलाच हेतू असेल. त्याच्यामुळे मी पहिले शिक्षकांना गोळ्या दिल्या, मी स्वतः पण गोळी घेतली. तर आमच्यावर कोणावरही त्याचा परिणाम झाला नाही, पण आमचे एक सर आहेत राठोड म्हणून, त्याचं मात्र पोट दुखतं आहे असं रिपोर्टिंग त्यांनी आता संध्याकाळी मला केलेलं. मुलांना फक्त थोडंसं जास्त गॅस्ट्रायटिस झालं होतं, गॅस्ट्रायटिस सारखं ॲसिडिटी वाढली त्यांची, म्हणून त्यांना उलटी आरे पोट दुखलं त्यांचं. बाकी असं सिरियस मॅटर काही नाही आहे, सगळे पे मुलं स्टेबल आहेत. त्यांचं मुलांचं आपण हे काढलेलं असं द्या आता, म्हणजे अन्ननळी टाकून आपण त्यांची हे काढलेली आहे, नक्की निदान करण्याकरता त्याचं लिक्विड काढलेलं आहे पोटामधलं, की ते कशामुळे झालेलं आहे, म्हणजे फूड पॉयझनिंग आहे की WFH गोळ्यामुळे झालेलं आहे, ही चौकशी चालू आहे. आणि सर प्रत्येक शाळेमध्ये कॅम्पेन चालते, प्रत्येक शाळेमध्ये आपण गोळ्या वाटतो, अजूनपर्यंत एकाही शाळेमध्ये हा प्रॉब्लेम आलेला नाही आहे. पुणे ते मालेगाव शेंडे राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे, मात्र बाधित शेतकरी व्यावसायिक यांना कुठलीही पूर्वकल्पना दिलेली नाही.
त्यामुळे या सर्व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. हा रस्ता पूर्वी PWDचा स्टेट हायवे 60 नंबरचा होता, तो आता नॅशनल हायवे क्रमांक 653 असा वर्ग केला आहे. हा रस्ता PWDने 1984 साली अधिग्रहण केला आहे असे समजते, परंतु त्यावेळी कोणाला नोटीस दिले आणि किती जागा अधिग्रहण केले, कोणाला मोबदला दिला याची कोणालाही कल्पना नाही. त्यावेळी ही जागा अधिग्रहण केली गेली, त्याची सातबाऱ्यावर कुठल्याही प्रकारची नोंद नाही. आता सर्व बाधित नागरिकांना नोटीस पाठवली आहे, त्यामुळे सर्व नागरिक घाबरले आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संदीप पाटील यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली नाही, त्यामुळे सर्व नागरिक संभ्रमात आहेत. संदीप पाटील सरांच्या सहीने नोटीस काढण्यात आली आहेत आणि त्यात 8 दिवसात राहती घरं दुकानं खाली करण्यास सांगितली आहे, त्यामुळे वातावरण तापले आहे. सर्व बाधित नागरिक एकत्र येऊन पौड येथे सेनापती बापट सभागृह पंचायत समिती येथे सभा घेऊन एक समिती चांदणी चौक ते ताम्हिणी घाट नागरिक संघर्ष समिती गठीत करण्यात आली आणि त्यावेळी तहसीलदार यांच्याकडे जाऊन कामकाज कसे चालू करण्यात आले याचे विचारपूस करण्यात आली. काम बंद करण्याची विनंती त्यांनी केली आणि लवकरात लवकर बाधित नागरिकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही यावेळी केली. तहसीलदार डोंगरे साहेब यांनीही हे मान्य केले आणि नागरिकांसमोर पाटील साहेबांना फोन लावला आणि काम बंद करण्याचा आदेश द्यावा असे विनंती केली. येत्या सोमवारी मीटिंग लावा आणि बाधित नागरिकांचे समाधान करा अशीही मागणी यावेळी करण्यात आली. माझं नाव हनुमंत चंद्रकांत सुर्वे, पुणे कोलाड चांदणी चौक ते ताम्हिणी घाट हा रस्ता काम चालू झालेले राष्ट्रीय महामार्ग. त्या राष्ट्रीय महामार्गामध्ये काही शेतकरी बाधित जातात, घरं जातात, दुकानं जातात, अशा पद्धतीने शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान होत आहे. त्यासाठी आज पंचायत समिती मुळशी सेनापती बापट सभागृह या ठिकाणी सर्व बाधित शेतकऱ्यांची एक मीटिंग घेण्यात आली. त्या मीटिंगमध्ये विविध प्रकारचे निर्णय झाले. तोपर्यंत शासनाने एक संघर्ष समिती निर्माण केली. आम्ही सर्वांनी तहसीलदारांकडे एक मागणी केली, लवकरात लवकर एक शासनाचे अधिकारी आणि शेतकरी यांची एक मीटिंग लावा. त्यामध्ये शेतकऱ्यांना काय जाते, शेतकऱ्यांची शेती, दुकानं किती जातात, घरं किती जातात, त्याची पूर्ण कल्पना द्या, त्याचवेळी रस्त्याचं काम करा अशी सर्वांतर्फे मागणी करण्यात आली शासनाने. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर. पैठणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाकडून विविध मनोरंजनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ही माहिती जिल्हा परिषद सभापती विलास भुमरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाकडून यंदाच्या 6व्या वर्षी कार्याध्यक्ष सभापती विलास भुमरे आणि अध्यक्ष विष्णू मिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात AR राज म्युझिकल नाईट, कला साधना, रेकॉर्डर डान्स, खेळ पैठणीचा आदी यांच्यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांसह भरघोस बक्षिसांचा देखील लयलूट येथे करण्यात आला आहे. यामध्ये सर्व मिळून 5 ग्रॅमचे सोन्याचे दागिने, पैठणी साड्या, 50,000 अधिक रोख बक्षिसे ठेवण्यात आल्याची माहिती भुमरे यांनी दिली आहे. यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुनील हिंगे, नगरसेवक तुषार पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. शालिनी प्लस साठी सुरेश वायभट, पैठण. कर्जतमध्ये कराटे विश्व विक्रम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 300 अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. खालापूर येथील डॉक्टर देव मार्शल आर्ट्स अकादमीच्या माध्यमातून कर्जत येथे कराटे विश्वविक्रम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 300 अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कोल्हापूरमध्ये झालेल्या कराटे स्पर्धेच्या कार्यक्रमात 500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन 210,000 किक्स आणि 230,000 पंचेसचा विक्रम नोंदवण्यात आला होता. तो विक्रम मोडीत काढत डॉक्टर देव मार्शल आर्ट्स अकादमीने 838,825 नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. हा विक्रम वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन यांची मान्यता घेऊन करण्यात आला. त्यामुळे या रेकॉर्डची माहिती कळवून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन येथे नोंद करण्यात येणार असल्याचे निरीक्षक आशिमा शर्मा यांनी सांगितले आहे. मागील रेकॉर्ड आमच्या केवळ 300 विद्यार्थ्यांनी मोडीत काढला असल्याने ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याच्या भावना अकादमीचे डॉक्टर महादेव शिंदे यांनी बोलताना व्यक्त केल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, कर्जत, रायगड.
मी टू मोहिमेत नाव आल्यानंतर आलोकनाथ यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होताना दिसत आहे. या आरोपानंतर आलोकनाथ यांची प्रकृती बिघडली आहे. पाहूयात ही बातमी. बलात्काराच्या आरोपांमध्ये अडकलेले बॉलिवूडचे संस्कारी बाबूजी अर्थात अभिनेते आलोकनाथ यांची तब्येत बिघडली आहे. हॅशटॅग मी टू मोहिमेत नाव आल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. तारा मालिकेच्या लेखिका आणि निर्मात्या विनीता नंदा यांनी आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. यानंतर आलोकनाथ यांची तब्येत बिघडली आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. या वादावर आता आलोकनाथ यांच्या वतीने त्यांचे वकील अशोक सरावगी हे बोलतील. आलोकनाथ यांची प्रकृती बिघडल्यामुळे मीडियाने सहकार्य करावं. एक दोन दिवसात आलोकनाथ स्वतः मीडियाशी बोलतील असं आवाहन सरावगी यांनी मीडियाला केलं आहे. ब्युरो रिपोर्ट मुंबई. अकलूज पोलिसांकडून अवैध धंद्यांवर कडक कार्यवाही करण्यात आली. यामध्ये 4,35,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. सोलापूरचे SP यांच्या सूचनेप्रमाणे आणि अकलूज विभागाचे DYSP तसेच PI यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली. या अवैध धंद्यातील कारवाईमध्ये 4,30,000 मुद्देमाल जप्त केला अशी फिर्याद उदय बाळकृष्ण ढोणे यांनी दिली आहे. बारचा नोकर बाळू विठ्ठल राऊत राहणार माळेवाडी वय 53 याला ताब्यात घेतले आहे. पोलीस कर्मचारी हे पेट्रोलिंग करत असताना अकलूज शहरामध्ये धडाकेबाज कारवाई करण्यात आली. शालिनी प्लस साठी शीतल कुमार मोटे करमाळा. चंद्रपूर मध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी तर्फे पोंभुर्णा येथे मोर्चा काढण्यात आला. विदर्भ प्रदेश महासचिव राजू झोडे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. चंद्रपूरमध्ये रानडुकरांमुळे बाधित झालेल्या शेतीची नुकसान भरपाई द्यावी, डुकरांचा बंदोबस्त करावा, गायरान जमिनी शेतकऱ्यांना परत द्याव्या आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने बैलजोडी घेऊन तसेच प्रशासन आणि शासनाची प्रतिकात्मक तिरडी घेऊन हजेरी लावली. प्रलंबित मुद्द्यांना घेऊन आम्ही तहसील कचेरीवरती आज मोर्चा काढले. आधी आम्ही अनेक निवेदनं दिले. निवेदनाच्या माध्यमातून तहसीलदार आणि पटवारी तत्कालीन यांच्या चुकांमुळे सरकारी जमिनीच्या हक्क अधिकारासाठी सरकारी जमिनीवरती जे गावठाण गावरान जमीन आहे त्या गावठाण गावरान जमिनीवरती गावातल्या गाई ढोर म्हशी तिथे आपला चारा आणि वास्तव्यासाठी हिंडा फिरायला जायचे त्याच्यावरती तत्कालीन तहसीलदार पटवारीच्या चुकीच्या कारणामुळे ते बंदी आणली आणि सध्या हायकोर्ट आणि सेशन सिव्हिल कोर्टमध्ये विद्यमान तहसीलदार SDM अलगर्जीपणामुळे तो प्रलंबित प्रस्ताव आहे आणि ती गावकऱ्यांना ती जमीन देऊन ती जमीन गायडोर मशीनसाठी सोबतच तिथे अंतविधी अंतिम यात्रासाठी गावकऱ्यांच्या प्रेत जाणण्यासाठी आहे ती जमीन त्यांना परत मिळावी. कोल्हापूर धरणचं नुकसान केलं, जे नुकसान करणारी मंडळी त्यांच्यावर हद्दपाराची कारवाई झाली पाहिजे. ही रास्त मागणी घेऊन आम्ही तहसील कारवाईवर कार्यालयावरती मोर्चा नेलं. रानडुकरांचा हौदाच गावकऱ्यांना आहे त्याच्यावरती बंदोबस्त करावं या सामान्य लोकांच्या समस्या घेऊन आज आम्ही धडक मोर्चा काढला. या 15 दिवसात मागण्या पूर्ण झाले नाही तर जिल्हा कलेक्टिव्हवरती आम्ही उग्र आंदोलन करणार. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे चंद्रपूर. तनुश्री दत्ताच्या तक्रारीची महिला आयोगाने दखल घेतली आहे. नाना पाटेकर, गणेश आचार्य, समीर सिद्दीकी, राकेश सारंग यांना महिला आयोगाकडून नोटीस बजावली आहे. पोलिसांनी या प्रकरणी काय कारवाई केली याचा अहवाल सादर करण्याचा निर्देश दिले आहेत. तनुश्री दत्ता यांना आयोगात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 10 दिवसात उत्तर देण्याचे आदेशही महिला आयोगाने दिले आहेत. सिने अँड TV आर्टिस्ट असोसिएशनने तात्काळ अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. नाना पाटेकरांनी तनुश्रीच्या आरोपाचं खंडन केलं आहे. ती जे काही सांगते ते खोटं असल्याचं नानांनी म्हटलं होतं. नानांच्या वकिलांनी तनुश्रीला कायदेशीर नोटीसही पाठवली आहे. तनुश्रीने 2008 हॉर्न ओके प्लीज या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते नाना पाटेकर, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ब्युरो रिपोर्ट शालिनी प्लस मुंबई. सावरगावात होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या नियोजनासाठी माजी आमदार गोविंद केंद्रे हे नगर जिल्ह्याचा दौरा करत आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने ते शेवगाव तालुक्यामध्ये आले. त्यांनी जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली. पाहूयात ही बातमी.
सावरगाव येथे होणाऱ्या 18 ऑक्टोबरच्या दसरा मेळावा संदर्भात यावेळी तालुक्यातील जनतेशी चर्चा केली. 18 पगड जातीचे लोक ज्याप्रमाणे भगवान गडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी तसेच ऊसतोड कामगारांचे श्रद्धास्थान असलेले भगवान बाबा यांच्या विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सोने लुटण्यासाठी भगवान गडावर येत होते. ही परंपरा गेली 35 वर्षे अपरंपार चालू होती. मात्र गेल्या 3 वर्षांपासून भगवानगडावर असणारी दसरा मेळाव्याची परंपरा खंडित होऊन ही परंपरा भगवान बाबांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव यांच्या जन्मभूमीत मागील वर्षापासून सुरू आहे. सावरगाव या भगवान बाबांच्या जन्मभूमीत यावर्षी भव्य दिव्य अशा पाण्यात तरंगणाऱ्या संत भगवान बाबांच्या शिल्पाचे लोकार्पण विविध मान्यवरांच्या हस्ते यावेळी सावरगावमध्ये होणार आहे. या अभूतपूर्व अशा सोहळ्यास राज्यभरातील तसेच महाराष्ट्र राज्याच्या बाहेरून विविध जाती धर्माचे लाखो भाविक यावेळी उपस्थित राहणार आहेत. 2-3 दिवसापासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. आज पाथर्डी शेवगाव उकांना करत 3 वाजता नाशिकला बैठक आहे. उद्या बुलढाणा जिल्ह्यात आहे, जालना जिल्ह्यात आहे. तर परमपूज्य भगवान बाबा यांचं गाव सावरगाव जन्मगाव आणि या ठिकाणी भगवान बाबाचं खूप मोठं स्मारक होत आहे. आपल्याला माहीत आहे की भगवानगड बाबांनी स्थापन केला आणि मुंडे साहेबांनी त्या गडाला सगळ्या भारतात घेऊन गेलं, त्याला वैभव प्राप्त करून दिलं. आणि साहेबांनी 36 वर्षापासून ते परंपरा मेळाव्याची चालू केली होती, पण काहीतरी गालबोट लागलं, तिथल्या महंतांनी ती परंपरा तोडण्याचं काम केलं. पण हा जो लोंढा मुंडे साहेबांनी तयार केलेला सगळ्या देशात होता, जो दरवर्षी गडावर भगवान गडावर लाखोच्या संख्येने यायचा तो दसऱ्याला, तर ही परंपरा तोडण्याचं काम केलं. पण जी काही परंपरा तुटली नाही, त्यांच्याच कन्या ज्या साहेबांनी सांगितलं होतं गडावरून की माझ्यानंतर मला पंकजा दिसते म्हणून, तर त्या पंकजा ताईच्या नेतृत्वाखाली सावरगाव इथं खूप मोठं बाबांचं भगवान बाबाचं स्मारक होत आहे. आणि हा स्मारकाचा लोकार्पण सोहळा दसऱ्या दिवशी 18 तारखेला होणार आहे. कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे 10 लाख लोक या मेळाव्याला जमतील, एवढं प्रचार माध्यमाच्याद्वारे हा प्रचार झाला. लोकांच्या मनामध्ये श्रद्धा भावना निर्माण झालेली आहे आणि म्हणून हे आव्हान करत करत मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. त्याप्रमाणे शेवगावच्याही लोकांना मी विनंती करायला आलो आहे की या दसऱ्याच्या मेळाव्याला आपण लाखोच्या संख्येनं यावं अशी या निमित्तानं विनंती करू. उद्या येणाऱ्या 18 तारखेला दसऱ्याच्या मुहूर्तावर सालाभरप्रमाणे दसरा मेळावा आयोजन असतं. कित्येक वर्षापासून माननीय लोकनेते मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली भगवानगडावर मेळावा व्हायचा, पण गेल्या 3 वर्षापासून महाराजाच्या विरोधामुळं तो मेळावा आता सावरगाव इथं घेण्याचं त्यांनी मागच्या वर्षापासून ठरवलं. मागच्या वर्षी अचानक 24 तास आधी त्यांनी घोषणा केली आणि लाखोचा समुदाय मेळावला. ह्यावर्षी त्यांनी अशी घोषणा केली का तिथं मोठी अशी मूर्ती भगवान बाबाची, जी देशात पुढत नाही एवढी मोठ्या प्रमाणातली मूर्ती भगवान बाबाची. शालिनी प्लस साठी रवी उगलमुगले, शेवगाव. ऊस वाहतूक ठेकेदारांच्या बेमुदत राज्यव्यापी संपाची घोषणा करण्यात आली आहे. सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या वाहतूक ठेकेदारांचा भव्य अशा मेळाव्याचे आयोजन महाड्यात करण्यात आले होते. यावेळी अनेकांची उपस्थिती दिसून आली. सोलापूरमध्ये या मेळाव्यात संघटनेचे अध्यक्ष रणजित पवार यांनी ऊसाचे एकही टिपरू कारखान्याकडे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत प्रलंबित मागण्या मान्य होत नाही तोवर राज्यातील ऊस वाहतूक ठेकेदारांचा संप सुरू राहण्याची घोषणा करून राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्याची घोषणा यावेळी त्यांनी दिली. कारखानदारांच्या दबावाला बळी न पडता आंदोलनात सक्रिय होण्याची शपथ त्यांनी यावेळी सर्वांना दिली. कारखान्यांनी वाहतूक दर वाढ करावी, ऊस वाहतूक ठेकेदार आणि ऊस तोडणी ठेकेदार यांचे स्वतंत्र करार करावेत यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले. या मेळाव्यात ऊस वाहतूक ठेकेदारांनी आपल्या अडचणी बोलून दाखवल्या. जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही एकही ट्रक ट्रॅक्टर कारखान्याला जाऊ देणार नाही, एकही टिपरू तुटणार नाही, त्याची अशी आज आम्ही इथून एल्गार केला आहे. आणि येत्या 11 तारखेला पूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे आमची संघटना जवळपास 12-13 जिल्ह्यात आमची संघटना सक्रिय झालेली आहे, वाहन मालकात सक्रिय झाली आहेत, होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आज सगळे जागे झाले आहेत, उठून आज संघर्षासाठी तयार आहेत. त्या जिल्ह्यात येत्या येणाऱ्या 11 तारखेला आम्ही संघटनेमार्फत रास्ता रोको करणार आहेत. हे शासन आणि कारखानदार यांना जागा करण्यासाठी पुढच्या 11 तारखेला रास्ता रोको करणार आहेत.
शालिनी प्लस साठी शीतल कुमार मोटे करमाळा। शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाइन्स वर। मिशन इंद्रधनुष्य अभियान ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये राबवणार। 2018 अखेर 90% लसीकरणाचं उद्दिष्ट। सणासुदीच्या काळात एसटी वाढवणार प्रवास दर। 20 दिवस कायम राहणार नवीन दर। औरंगाबाद मध्ये रिक्षा आणि ट्रकचा भीषण अपघात। 2 जण जागीच ठार। छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन। विजेत्यांवर होणार बक्षिसांची लयलूट। आणि डॉक्टर देव मार्शल आर्ट्स अकादमीचा कराटेमध्ये विश्वविक्रम। वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन मध्ये झाली नोंद। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं। नमस्कार।